कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। स्वच्छ सर्वेक्षण 2020 विटा शहर भारतात अव्वल असेल ब्रँड अँबॅसिडर वैभव पाटील। स्वच्छ सर्वेक्षणची सुरुवात केंद्र सरकारने केलेपासून प्रत्येक वर्षी विटा नगर परिषद सहभाग घेत आहे। याचे ब्रँड व्हावे म्हणून मी स्वतः ब्रँड अँबॅसिडर होऊन स्वच्छतेबाबतच्या सर्व संकल्पना राबवण्यास सुरुवात केली। याचेच फलित म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2018 विटा नगर परिषद नाव देशपातळीवर चमकले। त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण 2019 विट्याचा भारतात 14 नंबर आला असे प्रतिपादन स्वच्छ सर्वेक्षण 2020 ब्रँड अँबॅसिडर वैभव पाटील यांनी पत्रकारांना बोलताना केले। ते पुढे म्हणाले, आपल्या शहराला पिण्याचे पाणी नव्हते। माजी आमदार सदाशिव पाटील यांनी शर्तीचे प्रयत्न करून घोगाव येथून पिण्याचे पाणी आणले म्हणून आपल्या गावाच्या प्रगतीची सुरुवात झाली। या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहांचा वाटा आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी स्वतः वारंवार महिलांमध्ये कचरा विलिनीकरण व स्वच्छता याबाबत जनजागृती केली, त्यामुळे महिलांचा सहभाग वाढून त्यांना स्वच्छतेचे महत्व समजले, त्यामुळे विटा रोगमुक्त झाले, तसेच साथीचे आजार बंद झाले। स्वच्छ सर्वेक्षण ही योजना केंद्र करणे चालू केलेले माझे गाव कचरा कुंडी मुक्त झाले। रोजच्या रोज प्रत्येक घरातील सर्व कचरा घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जातो, तो कचरा डेपोमध्ये जमा करून त्यांचे विलिनीकरण केले जाते। यामध्ये प्लास्टिक सुखा ओला टाकाऊ पदार्थ असे पृथक्करण करून प्लास्टिकपासून पेविंग ब्लॉक ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस सुक्या कचऱ्यापासून सेंद्रिय व गांडूळ खत असे 100% टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे सर्व कचरा हा संपुष्टात आणणारी ही विटा नगरपालिका आहे। हे सर्व करण्यासाठी माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच नगराध्यक्षासह प्रतिभाताई पाटील उपनगराध्यक्ष श्री संजय तारळेकर नगर परिषदेचे सर्व कर्मचारी त्याचबरोबर विट्यातील महिला व नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभत आहे। विट्यातील नागरिकांना गेल्या 3 वर्षापासून स्वच्छतेची ती सवय लावलेली आहे। याचेच फलित म्हणून स्वच्छ सर्वेक्षण 2020 विटा शहर हे भारतात पहिल्या स्थानावर असेल अशी मला खात्री आहे, असे मत स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर वैभव पाटील यांनी व्यक्त केले। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका। शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे। बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स। 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा।